सुप्रभात, नमस्कार. मी निलिमा पटवर्धन बडोदे गुजरात येथून बोलते आहे. वय वर्ष 69 म्हणजे ज्येष्ठ गट. तर या गटात आणि या व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे खूप अगदी मनपूर्वक आभार मानते. तर आजचा माझा विषय आहे सावरकर, एक खरा सनातनी. आता या विषयावरती जरी मी इथे आलेली आहे बोलायला, पण सावरकर हे व्यक्तिमत्व इतकं पराकोटीचं उत्तुंग आहे की माझे या 5-7 मिनिटांमधले त्यांच्याबद्दलचं बोलणं म्हणजे सूर्यासमोर छोट्याशा पणतीने उजेड पाडावा तसं आहे. लहानपणापासून मी सावरकरांच्याबद्दल खूप ऐकलंय. ते त्यांच्या देशभक्ती संबंधात त्यांनी इंग्रजांना कसं परास्त केलं, त्यांची आगबोटीतून निसटण्याची धाडसी वृत्ती, त्यांना झालेली काळ्यापाण्याची शिक्षा, त्यांचं प्रखर देशाभिमान, त्यांची नेम जसी ने परत मातृभूमीला ही कविता, त्यातील भारतात परतण्याची त्यांची तगमग, त्यांची उत्कट इच्छा आणि असं बरंच काही. मध्यंतरी मी अंदमानला गेले होते, त्यावेळीही तिथे ऐकलेली भाषणं ही फक्त त्यांचे तिथे कसे हाल झाले, इंग्रजांना ते कसे घातक वाटत होते आणि त्यांनी सावरकरांना छळण्याची एकही संधी कशी सोडली नव्हती हे सगळं कानावर पडत होतं. पण लहानपणी वाचलेले सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक मी जेव्हा पुन्हा मोठेपणी वाचायला घेतलं तेव्हा लहान वयात न समजलेले सावरकरांचे अनेक पैलू मला पटापट उलगडू लागले. सनातन म्हणजे काय? गुगलवर त्याची परिभाषा एन्शंट म्हणजे जुनं, इटर्नल, अनशेकेबल अशी केलेली आहे. फक्त 16 ओळ पाळणारा, पूजापाठ करणारा, वेदमंत्र, धार्मिक पुस्तकांचं पठण करणारा एवढाच आहे का सनातन धर्म? केवळ हिंदू धर्म श्रेष्ठ असं म्हणणं म्हणजे सनातन? सनातन हा शब्द हिंदू धर्माशी जोडला गेला तो नंतर मिशनरी आणि इस्लाम देश या लोकांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध जे ज्या चळवळी केल्या त्यांच्यावरती अनंत अत्याचार करून त्यांना जेव्हा त्यांच्या धर्मामध्ये परावर्तित करण्याचा अवलंब केला त्यापासून ते सुरू झालेलं आहे. सावरकर त्यांच्या पुस्तकात लिहितात की मोठ्या मोठ्या मशिदींमधून सुद्धा हिंदूंना मुसलमान करण्याचं काम जितकं होत असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ते तुरुंगात होत असे. आपण हिंदू एवढे भोळे होतो की परधर्मीयांच्या केवळ स्पर्शाने, त्यांनी केवळ आपल्याला आपल्या अन्नाला स्पर्श केला, आपल्याबरोबर ते जेवायला बसले म्हणजे आपण बाटलो असं आपण समजत होतो. पण अशा तऱ्हेने मुद्दाम बाटवलेल्या गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यास त्यांनी सुरुवात केली. असं बघा की आपण सर्वच मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत, तरी आपण असे काम जमत नाही आहे. आणि ते त्यांनी तुरुंगात असताना, आजूबाजूस मुसलमान वॉर्डन असताना, इंग्रजांची त्यांच्यावर कडक नजर असताना किती चतुरपणा केलं हे जराही सोपं नव्हतं. त्यावेळची हिंदू लोकांची विचारसरणी, अंधश्रद्धा, रीतिरिवाज हे खूपच वेगळे होते. इंग्लंड, फ्रान्स किंवा काही आखाती देश सोडता त्यांना भौगोलिक माहितीही विशेष नव्हती. संस्कृत तर दूरच, पण प्रादेशिक भाषेत लिहिणं वाचणं पण बहुतांश लोकांना येत नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांना जागृत करणं फार जिकिरीचं काम होतं. पण असे अवघड आणि अवजड काम त्यांनी तुरुंगातील 4 भिंतीत राहून नेटाने सुरू ठेवलं. आपण आपला धर्म कसा जपायचा, आपल्या धर्माविषयी आपल्याला कसा जाज्वल्य अभिमान असावा, आणि तरीही हिंदू धर्माचे मूळ, त्याचा पाया म्हणजे शिक्षण, म्हणजे दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करणं हे त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवून दिलं. आपल्या लोकांना आपल्या धर्मातील काही गोष्टींना इतरांनी ठेवलेली नावं दिसतात. आपल्या देवी देवतांबद्दल काढलेले अपशब्द आपण सहन करतो, पण दुसऱ्यांच्या धर्मातील वाईट चालीरीती दिसत नाहीत. त्यांना
आजच्या काळात असलेले त्यांचे जे जुने विचार, पुरसटलेले विचार, त्यांची मनोवृत्ती ही दिसत नाही. त्यांनी त्यांचा धर्म जगभर पसरावा म्हणून केलेले साम दाम दंड भेद सगळं काही वापरून केलेले प्रयत्न दिसत नाहीत. दुसरीकडे आपल्या धर्मातील चांगल्या गोष्टी मात्र आपण सुधारक आहोत म्हणून सोडून देत आहोत. मला वाटतं की सावरकर काळाच्या फार पुढचा विचार करत होते. हिंदूंना त्यांच्या अंधश्रद्धा जुन्या चालीरीतींपासून परावृत्त करण्याचा सचोट प्रयत्न करत होते. सनातन म्हणजे स्वधर्माचा अभिमान. जुने जाऊ द्या सो मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका, ही केशवसुतांची कविता इथे आठवते मला. आता तरी आपण सावरकरांना समजून घेऊया. त्यांची सनातनी विचारसरणी म्हणजे फक्त हिंदू धर्माचा अभिमानच नाही, तर त्या धर्मरक्षणासाठी आपण सुद्धा साम दाम दंड भेद वापरून केलेले आपल्या धर्माचं जतन, आपल्या धर्माचं वर्धन आणि आपल्या धर्माचा असलेला आपला यथोचित अभिमान. हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणूनच मरणार, ही विचारधारा आणि असा दृढ निश्चय. नमस्कार.